नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आपल्या पालघर जिल्ह्यातील अशेरिया गडाव. आम्ही आमचा प्रवास सकाळी 7 वाजता सुरू केला विरार संकावरून दिवा बोईसर या गाडीने पालघरच्या दिशेने. जर आपल्याकडे खाजगी वाहन असेल तर आपण मुंबई अहमदाबाद महामार्गावरून सुद्धा अशेरी गडावर जाऊ शकता. पालघर संकावर उतरून वाडा तसेच विक्रमगडला जाणाऱ्या आपल्या राज्याच्या परिवहन मंडळाच्या एसटीने किंवा खाजगी टमटम करून मस्तान नाक्यावर यावे आणि तिथून पुन्हा रिक्षा किंवा टमटम करून अशेरीगडाच्या पायथ्याशी असलेल्या खाडकोना या गावी उतरावे. सकाळचा नाश्ता आणि विरारवरून अशेरीगड व पुन्हा परतीचा प्रवास विरारपर्यंत असा एकूण जमा खर्च आपल्याला साधारण प्रत्येकी 150 रुपये येतो. मनोरच्या दिशेने जाताना वाघोबा खिंडीतून आपणास कालदुर्गसुद्धा नजरेस पडतो. पालघर स्थानकावरून साधारण 40 ते 45 मिनिटात आपण मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खाडकोना गावाच्या थांब्यावर येऊन पोहोचतो. इथे उतरल्यावर महामार्गावरच तुम्हाला अशेरीगडला जाण्यासाठीचा भला मोठा दिशादर्शक फलक दिसून येईल आणि इथूनच आपला अशेरीगडचा प्रवास सुरू होतो. जोरदार पाऊस पडत असल्याकारणाने नदी नाले सुद्धा ओसंडून वाहत आहेत. वाटेमध्ये उजव्या बाजूला एक छोटेसे मंदिर आहे. इथे लाकडात कोरलेले वाघदेवाचे शिल्प व चंद्रसूर्य दिसून येतात. या मूर्ती म्हणजेच आदिवासींचे जंगल रक्षक देव. पाच ते 25 घर असलेले छोटेसे पण सुंदर असे खाडकोना गाव आणि या अशेरीगडावर जाण्यासाठी असलेली एकमेव वाट या गावातूनच जंगलामधून वर जाते. गावामध्ये असलेल्या शाळेजवळ तसेच गड पायथ्याशी आपली खाजगी वाहने तुम्ही ठेवू शकता. उजव्या हातात गड व डाव्या हातात गडाकडे घेऊन जाणारी खिंड असा आपला प्रवास सुरू होतो. प्रवास सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवावी, वाटेत पिण्यायोग्य पाणी कुठेही नसल्यामुळे आपल्यासोबत पुरेसे पाणी घेऊनच गड चढण्यास सुरुवात करावी. गडावर जाणाऱ्या वाटेवर मोठ्या प्रमाणावर जंगल असल्याने येथील दमट वातावरणात चढाई करताना आपली चांगली जमछाक होते. या वाटेवर वनविभागाने गडावर जाणारी वाट खूप चांगल्या रीतीने जोपासली आहे. ठिकठिकाणी दगडाच्या चौकोनी आकारातील मनोरे रचून कचराकुंडी बनवली असून वाटेत या जंगलात आढळणाऱ्या दमदार वृक्ष, साग, चिंच, पळस, खेर तसेच निरनिळ्या प्राणीपक्ष्यांची माहिती फलक लावली आहे. गडावर जाणाऱ्या दिशादर्शक बाणी व्यवस्थित असल्यामुळे आपली वाट कुठेच चुकण्याचा प्रश्न उद्भवत नाही. साधारण 1 तासात आपण गडाखालील खिंडी देऊन पोचतो. येथे आपल्याला बुरानपूर गावातून येणारी वाट मिळते व एक वाट पश्चिमेच्या डोंगराकडे जाते. आपण खिंडीत थोडी विश्रांती घेऊन पूर्वेकडील वाट पकडून गडमाथ्याकडे निघायचे. पाच मिनिटाच्या चढाईनंतर थोड्या वरच्या उजव्या बाजूला वाघदेवाची मूर्ती असलेले उघड्यावर लाकडात कोरलेले वाघाचे शिल्प व चंद्रसूर्य दिसून येतात. असे शिल्प आपण सुरुवातीलाच गावामध्ये पाहिले होते. ही मूर्ती म्हणजेच आदिवासींचा जंगल रक्षक देव. वाघदेवांचे दर्शन घेऊन इथून थोडं वर चढल्यावर कादरात खोदलेला
पायरी मार्ग असून त्या शेजारी एक लहान गुहेचे तोंड दिसते. या गुहेची लांबी साधारण 12 फूट असून एकावेळी एक माणूस रांगत आत जाऊ शकेल इतकाच आहे. गुहेवरील पायऱ्यांनी या गोलाकार कातळ टप्प्याला वळसा घालून आपण दोन डोंगरामधील घळीत असलेल्या उद्ध्वस्त दरवाजाच्या खालील भागात पोहोचतो. कधीकाळी या घळीच्या तोंडाशी असलेला दरवाजा इंग्रजांनी सुरुंग लावून उद्ध्वस्त केल्यामुळे सध्या या वाटेवर वनविभाग खात्याने लोखंडी शिडी लावली असल्याने हा भाग चढण्यासाठी खूप सोपा केला आहे. शिडी चढून आल्यावर खिंडीत आजही शिल्लक असलेल्या गडाच्या काही पायऱ्या चढून आपला गडावर प्रवेश होतो. दरवाजाच्या डाव्या बाजूस किल्ल्यांचा बुरुज असून उजव्या बाजूस गड्यावर तटबंदीचे अवशेष दिसून येतात. या बुरुजावर पोर्तुगीज राजसत्तेचे प्रतीक असलेल्या मुकुटाचे दगडावर कोरलेले शिल्प दिसून येते. बुरुजावरून समोरच्या गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळ्यात कोरलेल्या पायऱ्या असून या पायऱ्यांच्या डाव्या बाजूस कातळ्यात कोरलेले पानाचे एक टाके आहे. पायऱ्या चढून वर आल्यावर समोरच गडाचे पूर्वीचे उद्ध्वस्त प्रवेशद्वार दिसते. या दरवाजाचे केवळ दगडी चौकट शिल्लक असून वरील कमान पूर्णपणे नष्ट झाली आहे. या दरवाजाच्या दर्शनी भागात खालील बाजूस काही कोरीव काम केलेले आपल्याला दिसून येते. दरवाजा पाहून कातळात कोरलेल्या पायऱ्यांनी आपण गड माथ्यावर येतो. या गडाच्या इतिहासात डोकावले असता उत्तर कोकणात शिलाहारांचे वर्चस्व असताना 12व्या शतकात दुसरा राजा भोज याने हा किल्ला बांधल्याचे मानले जाते. त्यामुळे या गडाचे 800 वर्षे आयुष्यमान असल्याचे अनुमान निघते. अशेरीच्या उत्तरपूर्वेला चंद्रहाराचे राज्य होते. दक्षिणेला निजामशाहीचे वर्चस्व होते. पण पायथ्याच्या गंधार जंगलात कोळी राजांचे राज्य होते. त्यामुळे हा किल्ला ताब्यात आल्यावर या तिघांना शह देण्यासाठी पोर्तुगीजांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी करून नवीन इमारती बांधून किल्ला मजबूत केला. असे म्हणतात की शिवाजी महाराजांनी सुरतेवर 2 वेळा छापा घातला आणि 2 वेळेला ही लूट घेऊन येताना महाराजांनी जवार परिसरातील अशेरी, आसावा, काळदुर्ग, गंभीरगड, सेगवा या किल्ल्यावर मुक्काम केला होता. अशी दंतकथा येथील प्रत्येक किल्ल्याच्या परिसरात सांगितली जाते. पुढे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत 1683 साली मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील तारापूर हल्ला करून ते बेचिराख केले. यावेळी मराठ्यांनी अशेरी गडी जिंकला, मात्र लगेच पोर्तुगीजांनी तो परत मिळवला. पुढे सुमारे 50 वर्षांनी 1738 चिमाजी अप्पा यांच्या वसई मोहिमेत मराठ्यांनी गडाला वेढा घालून पोर्तुगीजांकडून 24 जानेवारी 1738 अशेरीगड जिंकून घेतला व या गडावर पुन्हा मराठ्यांचे भगवे निशाण अभिमानाने फडकवले. पुढील 81 वर्ष मराठ्यांनी हा गड आपल्याकडे राखणे यश मिळवले. पण 1818 इंग्रज अधिकारी कॅप्टन डिकिन्सन याने हा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन ब्रिटिश अंमलाखाली आणला.
गडमाथ्यावरून गडाच्या वस्तीच्या गुहेकडे जाण्याआधी आपणास डाव्या बाजूस खाली खळीत असलेले पाण्याचे 6 टाके नजरेस पडतात. आणि वाटेमध्येच आम्हाला पालघरवरूनच आलेले अजून 3 दुर्गमित्र सुद्धा भेटतात. पावसामुळे वाट ओली आणि निसरडी झाली असल्याकारणाने जपून चालावे. आणि परत मूळ वाटेवर येऊन 10 पावलं चालल्यावर उजव्या बाजूस आपल्याला किल्लेदाराचा वाडा पाहायला मिळतो. या वास्तूच्या चारी बाजूला असलेली भिंत आजही शिल्लक असून उद्ध्वस्त दरवाजातून या वास्तूत प्रवेश केल्यावर समोरच घडी व कोरीव सिंहासनाप्रमाणे रचलेली दिसतात. हा किल्लेदाराचा वाडा पाहून आपण गडावरच्या वस्तीच्या गुहेजवळ येतो. या गुहेचा बाहेरील भाग तैल रंगात रंगला असून मध्यम आकाराची ही गुहा 2 आकारात खोदली असून या गुहेच्या आतील बाजूला अशेरी देवीची मूर्ती आहे. या गुहेत 5 ते 6 जण आरामात राहू शकतात.
या गुहेच्या आवारात आपणास 3 मध्यम आकाराची तोफा पाहायला मिळतात. या वस्तीच्या गुहेवरून चढाई केल्यावर आपण पठारावर येतो. या पठारावरील एकूण 3 मोठी तलाव असून त्यातील 2 तलाव बांधीव व 1 तलाव कोरीव आहे. तसेच तलावाच्या पुढेच आपणास वनस्पती आईचे टाके देवस्थान नजरेस पडते, पण पावसात झाडी झुडपे वाढल्या कारणाने आपणास ते पाहायला मिळत नाही. हे तलाव पाहून आपण गडाच्या पूर्वी बाजूकडे येतो. तसेच आपणास वाड्याचे अवशेष सुद्धा पाहायला मिळतात. या पठारावरून आपल्याला मुंबई अहमदाबाद हायवे दिसतो, पण पाऊस आणि ढगांमुळे आपल्याला तुर्तास नजरेस पडत नाही. इथे आपला गडप्रवास संपतो. या गडाची समुद्र सपाटीपासून उंची 1667 फूट असून गडाचा विस्तार उत्तर दक्षिण असा पसरलेला आहे. तसेच हा ट्रेक ट्रेकरच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. अशेरीगड किल्ल्याचा आकार प्रचंड असल्याने हा गड बुलंद वाटतो.